आज मध्य हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही, प्रवाशांना दिलासा। आरोग्य विभागात 2862 अस्थायी पदांना मंजुरी, एकाच दिवशी 14 शासन निर्णय, नांदेडमधल्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाला जाण। शासन आपल्या दारीच्या धर्तीवर महिलांसाठीच्या विविध योजनाही, एकाच छताखाली महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 1 कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न। कर्नाटकातल्या अट्टीबेलमध्ये एका फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, 12 जणांचा मृत्यू। सिक्कीमधल्या ढगफुटीनंतर बचाव कार्यादरम्यान 8 जवानांचा मृतदेह सापडले, 14 अजूनही बेपत्ता, शोधकार्य सुरूच। सिक्कीमच्या मगन जिल्ह्यातल्या नागा गावात पुराचे विध्वंसक दृश्य, घरं खचली, रस्त्यांना मोठमोठाले भगदाड, जनजीवनावर परिणाम। भरडधान्याशी निगडीत उत्पादनांवरील जीएसटी 5% जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये निर्णय, तर काकवीवरचा कर 28% 5%। मध्य प्रदेशमध्ये निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळून अपघात, 6 मजूर जखमी, जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। इंडिया आघाडीतल्या आपची हरियाणामध्ये स्वबळाची तयारी, पंजाबमधल्या मंत्रिमंडळावर लोकसभेची जबाबदारी। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बद्रीनाथ मंदिरात भगवान बद्रीविशालच्या आरतीत झाले सहभागी। इस्रो रोज 100 अधिक सायबर हल्ले परतवून लावतो, रॉकेट टेक्नॉलॉजीला अशा हल्ल्यांचा जास्त धोका असल्याची इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची माहिती। गगनयान मिशनसाठी मानवरहित फ्लाईट टेस्ट सुरू करणार, इस्रोकडून तयारी सुरू। अहमदाबादमध्ये लोककलाकारांवर पैशांची उधळण, कार्यक्रमातून जमा झालेले पैसे गोशाळेला देणार। गरबा खेळण्याआधी वैद्यकीय तपासणी करा, गुजरातमध्ये 40 अधिक वयाच्या लोकांना आयएमएची सूचना, हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांमुळे खबरदारी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा, सूरतमध्ये नॅशनल हायवेवर उभारला 70 मीटरचा पहिला स्टील ब्रिज। इस्रायल हमास युद्धानंतर इस्रायलमधील भारतीयांना केंद्राचा सतर्क राहण्याचा सल्ला, हेल्पलाईन क्रमांक जारी। अफगाणिस्तान भूकंपानं हादरलं, भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल, 20 अधिक जणांचा मृत्यू, अनेक जण गाडले गेल्याची भीती। भारत कॅनडा तणाव दूर व्हावा, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जस्टिन ट्रुडो यांच्यात संवाद। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंना सामान्य नागरिकांनी सुनावलं, तुम्ही कर लादून देशाची वाट लावली म्हणत हात मिळवण्यास नकार। कॅनडात 8 शीख तरुणांवर आर्म्स ऍक्ट अंतर्गत कारवाई, वाढत्या हिंसक घटना रोखण्याचं आव्हान। इंडोनेशियात तांदळाचा प्रचंड तुटवडा, वातावरण बदल आणि भारताच्या निर्यातबंदीचा इंडोनेशियाला फटका। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।